वंचित वर्गातल्या मुलांना शिक्षण देण्याचं काम ठाण्यामधले जितेंद्र बजाज गेले अनेक वर्ष करतायत. त्यांच्या अशा 5 शाळा आहेत जिथं गोरगरीब वर्गातली कचरा वेचणारी प्लॅटफॉर्मवर राहणारी रस्त्यावर राहणारी मुलं शिकतात. ठाण्यामध्ये बजाज यांच्या कार्याची मोहती पसरायला लागली आणि मदत म्हणून जुन्या पुस्तकांचा ओघ सुरू झाला. मात्र ही पुस्तकं नेमकी दान कुणाला करायची हे बजाज यांनाही कळत नव्हतं. अखेर त्यांना एक शक्कल सुचली. donateyourbooks.com नावाची वेबसाईट त्यांनी सुरू केली. ज्यांच्याकडे जुनी दुर्मिळ पुस्तकं असतील त्यांनी त्याची यादी या वेबसाईटवर अपलोड करायची आहे. ज्या गरजूंना ही पुस्तकं हवी असतील त्यांनी ती मागवून घ्यावीत अशा पद्धतीनं हे कार्य चालतं. विशेष म्हणजे ही पुस्तकं विकली जात नाहीत तर दान केली जातात. बऱ्याचशा लोकांना पुस्तकं डोनेट करायची असतात आणि मग त्यांना योग्य प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून देता येईल आणि मग त्याच्यातूनच donateyour.com ह्या वेबसाईटचा जन्म झाला. रिसेंटली आता त्याची सुरुवात झालेली आहे आणि ज्या ज्या लोकांपर्यंत हा विषय पोहोचलेला आहे त्यांना सगळ्यांना आनंद झाला. गरजू विद्यार्थ्यांना या वेबसाईटचा फार उपयोग होणार आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन शिक्षक आणि विद्यार्थी यांना एकमेकांशी संवाद साधता येईल अशी ही सुविधा या वेबसाईटद्वारे सुरू करण्याचा बजाज यांचा मानस आहे. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.